नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया इंजिनिअरिंगचे ऍडमिशन प्रोसेस ही साधारण 15 जूनच्या पासून चालू होईल। त्या अनुषंगाने काही मनात प्रश्न असतात तर त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे। तर मी काही थोड्याशाच प्रश्नांची उत्तरं आज इथं द्यायचा प्रयत्न करतोय। तर नॉर्मली हे प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतात की आता प्रोसेस चालू होते पण फॉर्म कुठून भरायचा आहे, कुठले कागदपत्र मला लागणार आहेत, एखादं कागदपत्र नसेल तर मी काय करू शकतो, आणि जुने मेरिट मला मिळाले एखादी PDF वगैरे मिळाली पण ती खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत ते कशी चेक करायची, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न मी आज इथं करणार आहे। तर सुरुवातीचा प्रश्न आपण घेऊया की इंजिनिअरिंगचा फॉर्म कुठे भरायचा। स्क्रीनवरती मी एक वेबसाईटचं नाव दिलेलं आहे तुम्हाला, fe2023.mahaCET.org। तर ही एक आणि एकच वेबसाईट अशी आहे मित्रांनो जिथं तुम्हाला तुमची सगळी ऍडमिशनची प्रोसेस ऑनलाईन करायची आहे, दुसरी कुठलीही वेबसाईट नसणार आहे। ही वेबसाईट 15 तारखेपासून पूर्णपणे चालू होईल। आत्ता पण ही वेबसाईट चालू आहे, मी वेबसाईट दाखवतो तुम्हाला। ही तुमच्या समोर आलेली ही वेबसाईट आहे, मी इथं जरी परत एकदा टाकलं तरी तीच वेबसाईट ओपन होईल। तर या वेबसाईटवरती सर्व काही गोष्टींची तुम्हाला माहिती मिळेल। इथं तुम्ही न्यूजच्या अंडर बघू शकता, स्टार्टिंग सून म्हणतोय तो, नोटिफिकेशनला स्टार्टिंग सून म्हणजे लवकरच ही वेबसाईट चालू होणार आहे म्हणजे 15 तारखेला। तर या वेबसाईटवरती तुम्हाला काय काय माहिती मिळेल, इकडे जर तुम्ही आलं तर इथं उभी पट्टी दिसते बघा, इथं भरपूर लिंक आहेत। तर इम्पॉर्टंट लिंकच्या खाली बघा, लिस्ट ऑफ कॉलेजेस विथ द इंटेक कॅपॅसिटी, तुम्ही यावरती क्लिक केलं तर महाराष्ट्रातले सगळे कॉलेजेस तुम्हाला इथं दिसतील, कुठं कुठं काय इंटेक आहे म्हणून। सर तुम्हाला विद्याप्रतिष्ठान बारामतीचं कॉलेज हवं असेल तर मी सर्च करतो कमल नयन बजाज, ओके आलं, विद्याप्रतिष्ठान कमल नयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, त्याचा कोड 6284 आहे मित्रांनो। त्याला क्लिक केलं तर तिथे कुठले कोर्सेस आहेत, त्याचा स्टेटस काय आहे, ऑटोनॉमस आहे, नॉन ऑटोनॉमस आहे, कुठली ब्रांच आहे, किती इंटेक आहे, याची सगळी माहिती तुम्हाला भेटेल। महाराष्ट्रातल्या तमाम कॉलेजची माहिती तुम्हाला तिथं भेटून जाईल, ठीक आहे। दुसरी लिंक आहे बाटू लोणेरे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे, एक नवीन तंत्रशिक्षण विद्यापीठ आहे, त्याला कुठले कुठले कॉलेज संलग्न आहेत, आपलं कॉलेज पुणे विद्यापीठाला संलग्न आहे। सो असेच बाकीचे जे कॉलेज आहेत ते त्या विद्यापीठाला कुठले कुठले कॉलेज अटॅच आहेत या कॉलेजेसची माहिती आहे। तुम्ही इंजिनिअरिंगला इलिजिबल आहात का नाही ते पण तो आपल्याला चेक करता येतं आपले मार्क टाकून। साधारणपणे कॅटेगरीवाल्यांसाठी 119 कमीत कमी मार्क लागतील आणि ओपनवाल्यांसाठी 134 मार्क लागतील। तर तुम्ही इथं तुमचा कॅन्डिडेट टाईप घेऊन सिलेक्ट करू शकता। टाईप ए कॅन्डिडेट म्हणजे ज्याची 10वी आणि 12वी महाराष्ट्रात झाली आणि तो महाराष्ट्राचा रहिवाशी आहे किंवा त्याचा जन्म महाराष्ट्रातला झालाय, 90% कॅन्डिडेट साधारण टाईप एच असतात। तर बघा मी इथे एक टाकून बघतो, टाईप ए कॅन्डिडेट कॅटेगरी ओपन घेतली मी। आता ओपनला मी सांगितलं तुम्हाला 134 मार्क लागतात, पण ओपनमध्ये जर EWS असेल तर EWS ना आता एक कॅटेगरी आहे, ओपनमधून EWS असेल तर त्याला 119 मार्क लागतील आणि ओपन EWS नसेल तर 134 मार्क लागतील। मग क्वालिफाईंग एक्झामिनेशन HSC, मग इथं आपल्याला मार्क टाकायचेत मित्रांनो। आता मी टाकले फिजिक्सचे मार्क 100 पैकी मला 35 आहेत, ठीक आहे, मॅथमॅटिक्सला 100 पैकी 35 आहेत, नंतर केमिस्ट्रीला पण 100 पैकी 35 आहेत, ठीक आहे। आता इथे तुम्हाला एक विषय घ्यावा लागतो की जो अदर देन फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स आहे, पण इथे घेताना तुम्हाला भूगोल वगैरे दिसणार नाही, इथे तुम्हाला बायोलॉजी दिसेल, कम्प्युटर दिसेल, इलेक्ट्रॉनिक दिसेल, तर यातला कुठला विषय तुमचा होता तो घ्यायचा। बरं, याच्यामधले जर तुमचे दोन विषय असतील, समजा तुमचा बायोलॉजी पण होता आणि इलेक्ट्रॉनिक्स पण होता, तर या दोन विषयांमध्ये सगळ्यात जास्त मार्क कशाला पडलेत तो विषय घ्यायचा। मी घेतो बायोलॉजी होता माझा, बायोलॉजीला मला पडले 50, तेही 100 पैकी, ठीक आहे। इंग्लिशलाही मला पडले 50 100 पैकी। आता जवळपास मी 5 विषयांचे मार्क एंटर केलेत, तर 500 पैकी मी टाकतो टोटल, 600 पैकी असेल 500 पैकी असेल, तर माझी टोटल होते 50 अधिक 50 100 अधिक 105 205 होते 500 पैकी। आता मी इलिजिबल आहे का नाही, मग बघा PCMचे मार्क किती होत आहेत, 35 35 35, 105 लागतात किती कॅटेगरीला, 119। मग तो काय करतो, केमिस्ट्री पकडून तुमचे 119 होत नाहीत ना, तो केमिस्ट्री ऐवजी बायोलॉजी पकडेल, बायोलॉजी पकडला तर मार्क किती होत आहेत, 120। सो तो तुम्हाला इलिजिबल म्हणतो। तर इथं बोर्ड सिलेक्ट करायचं राहिलं, परत मला बायोलॉजी घ्यावा लागेल,
50 100 पैकी, ठीक है। चेक युअर एलिजिबिलिटी म्हटलं तर यू आर एलिजिबल फॉर ऍडमिशन, ठीक है। आणि समजा तुम्ही जर इथं ओपन सिलेक्ट केलं असतं तर तो म्हटलं असतं यू आर नॉट एलिजिबल, ईडब्ल्यूएस नसेल तर, ठीक है। तर तुम्ही स्वतःहून तुमची एलिजिबिलिटी चेक करू शकता। ऍप्लिकेशन फी साधारणपणे भरावी लागत नाही, काही ठराविक सिच्युएशन मध्ये ती भरावी लागते, ते मी नंतर सांगेन तुम्हाला। आणि सगळे अभियांत्रिकीचे नियम, इंजिनिअरिंगचे नियम तुम्हाला इथं दिसतील। इन्फॉर्मेशन ब्राउचर तुम्हाला डाउनलोड करता येईल, पूर्णपणे इंजिनिअरिंगची माहिती, कसं रिझर्वेशन असतं, कसं राऊंड असतात, याची सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे, ठीक आहे। तर एवढी एकच वेबसाईट आहे मित्रांनो जिथून तुम्हाला कंप्लीट प्रोसेस करायची आहे। आज ही वेबसाईट चालू नाही, फक्त माहिती तुम्हाला दिसू शकते। इम्पॉर्टंट डेट्स मध्ये सगळ्या शेड्यूलचे ते तारखा टाकतील, राऊंड कधी चालू होणार आहेत, ऑप्शन कधी भरायचेत, कॉलेज कधी चालू होणार आहे, ऍडमिशन कधी घ्यायचे, या सगळ्या तारखा इथंच तुम्हाला दिसतील। जे काय अपडेट होतील ते इथंच येतील। सो या वेबसाईट व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही वेबसाईटवरून माहिती घेऊ नका किंवा त्या माहितीवरती विश्वास ठेवू नका, ठीक आहे। तर फॉर्म कुठे भरायचा आहे तर या वेबसाईटवरतीच भरायचा आहे। तुम्ही कुठल्याही नजीकच्या एफसी सेंटरला जरी गेला, कुठल्याही सेंटरवरती गेला तरी हीच वेबसाईट ओपन करायची, ठीक आहे। आता दुसरा प्रश्न राहतो, कागदपत्र कुठली लागतात, हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो आपल्या समोर। तर कागदपत्रांसाठी महत्वाचं म्हणजे की फिक्स कागदपत्र जी सगळ्यांना लागतात ती वेगळी आणि कॅटेगरीला लागतात ती वेगळी। तर आता प्रत्येकासाठी लागणारी कागदपत्र कुठली कुठली आहेत। 10वीचं मार्कशीट प्रत्येकाला लागणार आहे, मार्कशीट नसेल तर सर्टिफिकेट असलं तरी चालतं। 12वीचं मार्कशीट प्रत्येकाला लागणार आहे। जर तुम्ही डिप्लोमा करून इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत असाल फर्स्ट इयरला तर डिप्लोमाचं मार्कशीट नसेल केलं तर सोडून द्या। नंतर सीईटीचं मार्कशीट लागेल तुम्हाला, जेडब्ल्यूई तुम्ही दिली असेल तर जेडब्ल्यूईचं मार्कशीट लागेल। नंतर शाळा सोडल्याचा दाखला तोही 12वी नंतरचा, ठीक आहे, किंवा डिप्लोमा नंतर तुम्ही घेत असेल तर डिप्लोमा नंतरचा शाळा सोडल्याचा दाखला तो तुम्हाला लागेल। नंतर राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र ज्याला आपण नॅशनॅलिटी म्हणतो, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, ते एक लागेल तुम्हाला। आणि नंतर रहिवासी दाखला म्हणजे ज्याला आपण डोमासाईल सर्टिफिकेट म्हणतो ते एक लागेल तुम्हाला। तर नॅशनॅलिटी आणि डोमासाईल हे कधी कधी एकत्र मिळतात, चालतंय, काही प्रॉब्लेम नाहीये। कधी कधी वेगळं मिळतात, काही अडचण नाहीये। आपल्याला फक्त ते राष्ट्रीयत्व आणि डोमासाईल, नॅशनॅलिटी आणि डोमासाईल सर्टिफिकेट हवंय। एक असेल तरी चालेल, वेगळं असेल तरी चालेल। तर हे कागदपत्र सगळ्यांना लागणार आहेत। ओपन ओबीसी, एससी, एसटी, एनटी, व्हीजे, डीटी, एसबीसी सगळ्यांसाठी लागणारी ही कागदपत्र आहेत। आता याच्या पुढचे जे कागदपत्र लागतील ते प्रत्येकाच्या कॅटेगरीनुसार चेंज होतील, ठीक आहे। तर आता जर तुम्ही ओबीसी, एनटी, सगळे एनटी, एनटी एबीसी मध्ये असाल, एसबीसी मध्ये असाल, व्हीजे मध्ये असाल किंवा डीटी या प्रवर्गामध्ये असाल, तर तुम्हाला अतिरिक्त कुठले कागदपत्र लागणार आहेत? पहिले आहेत ते लागणारच आहेत। आता एक्स्ट्राचे कुठले? तर जातीचा दाखला लागेल तुम्हाला, कास्ट सर्टिफिकेट, जात वैधता प्रमाणपत्र ज्याला आपण कास्ट व्हॅलिडिटी म्हणतो तेही लागेल। नॉन क्रिमिलियर जे 2024 मार्च पर्यंत व्हॅलिड पाहिजे, त्याच्या पुढे असलं तरी चालेल पण कमीत कमी मार्च 2024 पर्यंत व्हॅलिड पाहिजे। तर ही तीन कागदपत्र एक्स्ट्राची ओबीसी, एनटी, एसबीसी, व्हीजे, डीटी यांना लागतील। आता समजा तुम्ही एससी आणि एसटी मध्ये असाल तर तुम्हाला जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र लागेल, तुम्हाला नॉन क्रिमिलियर लागत नाही। सो एससी आणि एसटी यांना इन्कमचं लिमिट नाहीये, त्यांना नॉन क्रिमिलियर लागत नाही, ठीक आहे। तर हे एक्स्ट्राची कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। हे नसतील तर तुम्हाला ओपन मधूनच ऍडमिशन दिलं जातं आणि ओपन कॅटेगरीचेच बेनिफिट मिळतात। कॅटेगरीचे बेनिफिट घ्यायचे असतील तर तुमच्याकडे ही कागदपत्र असणं गरजेचं आहे। आता ज्यांना ईडब्ल्यूएस मधून अप्लाय करायचं आहे त्यांना ईडब्ल्यूएसचं प्रमाणपत्र सर्टिफिकेट लागेल। ज्यांना टीएफडब्ल्यूएस मधून अप्लाय करायचे, ट्युशन फी वेवर स्कीम, तर त्यांना 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेला दाखला लागेल, ठीक आहे। आता तुम्ही काय करायचे, हे सगळे कागदपत्र मी जे काय सांगितली हे सगळे ओरिजिनल कागदपत्रांचा एक सेट करून ठेवायचा आणि झेरॉक्सचे 2 सेट करून ठेवायचे। तुम्हाला कुठेही मूळ कागदपत्र जमा करायचे नाहीयेत। नंतर सगळी मूळ कागदपत्र तुम्ही एक सेट करून ठेवल्यानंतर ते सगळे स्कॅन करून ठेवा, एकतर पीडीएफ फॉर्मॅटमध्ये किंवा इमेज फॉर्मॅटमध्ये म्हणजे फोटो। त्याची साईज शक्यतो करून 250 KB पर्यंतच ठेवा मित्रांनो, त्याच्यापेक्षा मोठी साईज सिस्टम किंवा ते सॉफ्टवेअर घेत नाही। कारण आपल्याला काय करायचंय, ऑनलाईन फॉर्म आपण भरणार आहे तर आपल्याला ऑनलाईन कागदपत्र अपलोड करायचेत, आपल्याला कुठेही कागदपत्र जमा करायचे नाहीत कॉलेजला जाऊन आता प्रोसेससाठी।
तर सगळे कागदपत्रांची स्कॅन कॉपी तुम्हाला करून ठेवायची. आणखी जास्तीचं तुमच्या फोटोची आणि सहीची स्कॅन कॉपी सुद्धा तयार ठेवा. सो छोटी सही केलेला एक फोटो आणि तुमचा जो पासपोर्ट साईज आहे फोटो त्याचा एक फोटो, पीडीएफ फॉर्मॅट असेल तरी चालेल, इमेज फॉर्मॅट असेल तरी चालेल. ही सगळ्या गोष्टी तुम्हाला आत्ता 15 तारखेनंतर चालू होणाऱ्या प्रोसेसला लागणार आहेत. ठीक आहे. आता जर तुमच्याकडे काही कागदपत्र नसतील तर काय करायचं? आता मी सांगतो कुठल्या कागदपत्रांच्या बाबतीत तुम्हाला वेगळ्या गोष्टी करता येतील. जर कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर कमीत कमी तुम्ही त्या कास्ट व्हॅलिडिटीला अप्लाय केलंय म्हणून एक पावती मिळते, रिसीट मिळते. ती रिसीट तात्पुरती चालेल आत्ता अर्ज भरताना, पण ज्या वेळेला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय कॉलेजमध्ये त्यावेळेला मात्र तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी लागेल, नाहीतर तुमचं ऍडमिशन रद्द होईल. नॉन क्रिमिलर नसेल तरी तसंच, रिसीट असेल आत्ता तुमच्याकडे तरी चालेल, पण ऍडमिशन घेण्या अगोदर तुमच्याकडे नॉन क्रिमिलर हवं, नाहीतर तुमचं ऍडमिशन रद्द होईल. आता मी इथे एक दाखल्याचा फोटो टाकलाय, त्याचं कारण सांगतो मी. जर नॅशनॅलिटी आणि डोमासाईल तुमच्याकडे नसेल आणि ते मिळायला वेळ लागत असेल तर शाळेचा दाखला पण चालू शकतो मित्रांनो. पण कसं बघा, जर तुमच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती राष्ट्रीयत्व भारतीय, नॅशनॅलिटी इंडियन असं लिहिलेलं असेल तर तो दाखला नॅशनॅलिटी म्हणून चालेल. इथं तुम्ही बघू शकता, इथे खाली नॅशनॅलिटी इंडियन म्हणून लिहिलेलं आहे. ठीक आहे. आणि जर तुमच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती तुमच्या जन्माचं ठिकाण व्यवस्थित लिहिलेलं असेल, म्हणजे इथं बघू शकता तुम्ही प्लेस ऑफ बर्थ मंगळवेढा डिस्ट्रिक्ट सोलापूर, म्हणजे ते महाराष्ट्रातलं आहे, म्हणजे तुमचा जन्म महाराष्ट्रातला आहे, म्हणजेच तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात, तर तुमच्या शाळेचा दाखला नॅशनॅलिटी आणि डोमासाईल म्हणून चालू शकतं, किंवा फक्त नॅशनॅलिटी म्हणून चालेल. जन्माचं ठिकाण व्यवस्थित नाही लिहिलं तर डोमासाईल म्हणून चालणार नाही. पण जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही तुमचा शाळा सोडल्याचा दाखला वापरू शकता. बरं, 12वीचाच दाखला पाहिजे असं काही नाहीये, 10वीच्या दाखल्यावरती व्यवस्थित लिहिलं असेल तरी तोही चालेल, पण नॅशनॅलिटी आणि डोमासाईल म्हणून. असेल नॅशनॅलिटी डोमासाईल तर शाळेचा दाखला वापरू नका, नसेल तर बघा डोमासाईलसाठी तुमचा जन्माचा दाखला देखील चालतो. तुमचं जन्माचं प्रमाणपत्र जे तालुक्याच्या ठिकाणावरून मिळतं ते जन्माचं प्रमाणपत्र देखील डोमासाईल म्हणून चालेल. ठीक आहे मित्रांनो, तर हे झालं सगळं कागदपत्रांविषयी. मी अगोदर तुम्हाला सांगितलं की फॉर्म कसा भरायचा आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती दिली, मी कुठे भरायचं याची माहिती दिली, कसा भरायचा हे नंतर सांगितलं जाईल. कागदपत्र कुठली कुठली लागतात याही विषयी आपण बोललो.